मिळेल, कारण मराठी मातीतला खेळ म्हणजेच कुस्ती. आणि त्याच्यानंतर तुम्ही विचार केलात तर सात खेळाडूंमध्ये खेळ खेळला जातो, त्याचं नाव आहे कबड्डी. आणि आज तुम्हाला रायगड जिल्हा स्तरीय अर्थातच सरपंच चषक कबड्डीचा थरार कमिंग सून याच ठिकाणी पाहायला मिळेल. आयोजक सिद्धार्थ ठाकूर साहेब आणि संदेश पाटील साहेब यांच्या वतीनं सरपंच चषक कबड्डीचा थरार तुम्हाला पाहायला मिळेल, त्यासाठी त्यांना आपण शुभेच्छा देऊया. तो चलते हैं मुकाबले की तरफ. यहां पर केतन मात्रे आरंभिक बल्लेबाज टॉस जीतकर पहले त्रिशयन अन्वी 11 टेम्ब्यूली टीम के कप्तान ने फील्डिंग करने का फैसला लिया और बल्लेबाजी को आमंत्रित करते हुए खाता खोला. वाकलन 11 टीम के बल्लेबाजों ने एक रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर है. टोटल स्कोर कार्ड के ऊपर एक रन. पिछला मुकाबला आसानी के साथ जीता था कासरवाडेली टीम के खिलाफ वाकलन टीम ने, और टेम्ब्यूली टीम ने खेलते हुए माउलगांव टीम के खिलाफ कमाल का रफ एंड टफ आखिरी मुकाबले में आखिरी गेंद के ऊपर वो मैच आपको देखने को मिला. गेंदबाजी के मार्ग पर प्रतीक पाटिल बाटिया तैयार. अच्छा शॉट है ऑन साइड में, क्या बहुत बड़ी है, मिड ऑन को चीरती हुई गेंद लॉन्ग ऑन की तरफ. फील्डिंग का स्टैंडर्ड कितना अच्छा देखिए, काफी चालाक खिलाड़ी है और यकीनन ये शानदार फील्डिंग का प्रदर्शन करते हुए तब तक रन रोक के अपने टीम के लिए दो और दो रनों की मदद से फिलहाल टीम की रन संख्या बनती हुई स्कोर कार्ड के ऊपर 3 रन. उन्हें था गुमान अपनी उड़ान में कहां दम था, अरे हमें था भरोसा कि आगे आसमान भी कम है. कमाल का ये क्रिकेट. आज दोनों टीमें, एक भिवंडी की टीम है और एक कल्याण डोंबिवली की टीम है, लेकिन दोनों भी टीमें थाने की है और आज खेल रही है रायगढ़ के इस उरन की नगरी में. फुल टॉस बॉल लॉन्ग ऑफ की तरफ, मिस टाइमिंग हो चुका है. सीधा गेंद जाएगी फील्डर के हाथों में और ये बल्लेबाज होंगे आउट. बल्लेबाज जीत बोईर बैक टू द पवेलियन. होतेस आणि ते मत तुझे लोक घेऊन जातात, मग तू काय करतेस. तिने त्याला त्याच्यावर एक छान मार्मिक उत्तर दिलं की ते माझे मत घेऊन जातील पण माझ्याकडून मत बनवायची कला नाही घेऊ शकत, कारण तुमची कलाची नक्कल कोणी करू शकत नाही, कारण तुम्हाला स्वतःच्या अस्तित्वावर सर्व सिद्ध करावं लागतं. सुपर फोर में क्वालिफाय होने वाली टीमें हैं स्वर्गीय मेघना शेठ प्रतिष्ठान जासई, न्यू यंग स्टार वहल और तुषार स्पोर्ट्स 11 मुलेखंड. ये तीनों भी कप्तान अगर यूट्यूब के माध्यम से मैच को देख रहे हैं तो उनसे गुजारिश करते हैं कि जितना हो सके जल्दी आप इस उरन के सरपंच ट्रॉफी बेंगल क्रीडा नगरी में जरूर आइए. रन संख्या है स्कोर कार्ड के ऊपर टोटल बात करेंगे तो फिलहाल 3 रन. बल्लेबाजी के लिए केतन मात्रे के बड़े भाई किरण मात्रे खेलने के लिए तैयार. राइट हैंड ओवर द विकेट से प्रतीक उठाने की कोशिश जरूर की है. डीप बैकवर्ड स्क्वेयर लेग में खिलाड़ी तैनात है और ये भाई आसान सा कैच ड्रॉप कर दिया है. नहीं छोड़ेंगे ये बल्लेबाज क्योंकि अभी अभी खेली गई डे की टूर्नामेंट थी पिछले सप्ताह में अजीवली के मैदान के ऊपर. सुनील शेठ भागित और अजय भाई भागित इनकी टूर्नामेंट में यही किरण ने एक ओवर में जब 24 रनों की जरूरत थी तो 4 छक्के धागे थे और वाकलन टीम वो मुकाबला जीती थी. जब बिजली कड़कती है तो बारिश होती है, तब छोटी छोटी चिड़िया पेड़ में छुप जाती है पर बाज हमेशा बादलों के ऊपर से उड़ता है, इसीलिए मौका मिले तो बिल्कुल बाज बनना होगा. केतन मात्रे का यह करारा शॉट, फील्डिंग खराब है, पॉइंट के बीच में से गेंद को निकाला डीप पॉइंट सीमा रेखा की तरफ 4 रन. टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल 8 रनों के ऊपर. कमाल का यह शॉट था केतन का प्रतीक पाटिल के अगेंस्ट. हाफ हेलीकॉप्टर का यह प्रयास जरूर किया था लेकिन डीप लॉन्ग ऑफ में जाकर गेंद को उठाएंगे, फील्ड करेंगे, रन मिलेगा मात्र एक और इसी के साथ ओवर नंबर पहला हुआ समाप्त. और पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर टोटल 1 विकेट के नुकसान के ऊपर सिर्फ और सिर्फ 9 रन. याच ठिकाणी तुम्ही आज बेंडकर गावाचा विचार केला तर सरपंच चषक 2023 हा क्रिकेटचा थरार रंगतोय आणि खऱ्यार्थाने ज्यांना बेंडकरसारख्या बलाढ्य ग्रामपंचायतीवरती अर्थातच सौभाग्यवती मंजिताताई मिलिंद पाटील यांना सरपंच होण्याचं सौभाग्य लाभलं आणि आज त्यांच्याच नावानं ही स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येते. आणि या स्पर्धेचे दमदार शिल्पकार
अर्थातच मिलिंदबाई पाटील त्यांचे संपूर्ण मित्र परिवार ग्रामस्थ मंडळ पेंडकल यांच्या वतीने ही दमदार मेहनत तुम्हाला पाहायला मिळते. तू चमकता सितारा है, तूने दमदार खेल से क्रिकेटों को सवारा है, दर्शकों के दिल में रखी है तस्वीर तेरी चाहत की. ये नटखट नौजवान ये क्रिकेट का सबसे हैंडसम कवारा है, क्योंकि वो दरिया नहीं जिसमें रवानी नहीं, अरे जोश नहीं लल्ला तो फिर किस काम की है तेरी ये जवानी. देखेंगे किस तरीके का ये क्रिकेट दिखा पाएंगे, क्योंकि ये क्रिकेट में आप देख सकते हैं अभी तक ठीक का 1:30 बजे का समय हो चुका है, और 1:30 बजे की बात करेंगे तो अभी भी काफ़ी तादाद में दर्शक नजर आते हुए और ऑनलाइन यूट्यूब के माध्यम से दर्शक मेरे ख्याल से मैच का आनंद लेते हुए टोटल 1000 से अधिक दर्शक फिलहाल मैच का आनंद लेते हुए. ओवर नंबर पहला समाप्त हुआ है, रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर टोटल 9 रन, 12 गेंदों का खेल बचा हुआ है. अब यहां से जीतेंगे तो सीधा पेट टीम के खिलाफ आपका ये 8 टीमों में से आखिरी मुकाबला होगा, और वहां से सुपर फोर के लिए बिल्कुल 1 टीम क्वालिफाई की जाएगी. सोच सोच का फर्क है, जब रिश्ते में खरोच आती है, जब सोच में मोच आती है तो रिश्तों में खरोच आती है. अब सोच कैसे होगी इस सेकेंड ओवर में बल्लेबाज केतन मात्रे की. हाफ ट्रैकर की बॉल, ये शायद मौका बन सकता था, लेकिन चलिए केतन बड़ा शॉट खेलने का प्रयास जरूर कर रहे थे और आखिरकार मात्र ये बड़ा शॉट नहीं दाग पाए, डॉट बॉल की बिल्कुल समाप्ति होती हुई. ऐसे मैदान के ऊपर कबड्डी का थरार, कबड्डी का महासंग्राम आपको देखने को मिलेगा. सरपंच ट्रॉफी कमिंग सून, आयोजक सिद्धार्थ ठाकुर और संदेश पाटिल क्रिकेट के साथ. देखिए कबड्डी को भी काफी कमाल का योगदान, और इसीलिए बिल्कुल ये हमारे आयोजक सिद्धार्थ ठाकुर और संदेश पाटिल जिनके माध्यम से ये आयोजन आप देख सकते हैं. बैकफुट पर जाकर हल्के हाथों से पॉइंट की तरफ इस गेंद को खेला, 1 रन मुकम्मल. 1 से काम नहीं बनेगा, अगर इस मुकाबले पे बने रहना है तो मेरे ख्याल से केतन मात्रे को 18वीं गेंद तक टिके रहना बहुत जरूरी होगा. जिसकी सोच में आत्मविश्वास की महक है, जिसके इरादों में हौसलों की मिठास है, और जिसकी नीयत में सच्चाई का स्वाद है, उनकी पूरी जिंदगी एक महकता हुआ गुलाब है. देखेंगे आप तो पूरी तरीके से ये रोक लगाइए. टोटल गेंदें फेंकी गई है 8 और स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या बनी है 10. पिछले मुकाबले में आरसीसी पेट टीम ने वन साइड मुकाबला जीता, लेकिन ये मैच में मजा आएगा. ये लीजिए छोड़ा हुआ कैच, जले पे नमक छेड़ा है और गेंद को फेंका है सीमा रेखा पार, 6 रन. यहाँ पर लिंबू मारा है या लिंबू बाहर फेंका है, सीधा गेंद को फेंका है 6 रनों के लिए. समय ना लगाओ तय करने में आपको क्या करना है, वरना समय तय कर लेगा कि आपका क्या करना है. पैसा एक ही भाषा बोलता है वैभव, अगर तुमने आज मुझे बचा लिया तो कल मैं तुझे बचा लूंगा. फिर पैसा बोलता है भले मैं ऊपर साथ नहीं जाऊंगा, पर जब तक मैं तेरे साथ हूं ना तुझे बहुत ऊपर तक लेके जाऊंगा. बल्लेबाजी में भी वैसा है, किरण कप्तान है जिनका एक कैच छोड़ा है और वही बल्लेबाज मात्र आग लगाता हुआ 6 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 16 रनों के ऊपर गेंदबाज तैयार. एक और बड़ा शॉट खेलने का प्रयास तो किया है, डीप लॉन्ग ऑफ में फील्डर तैनात है, गुड फील्डिंग, लेकिन चलिए अंतिम क्षणों में ये कैच ड्रॉप कर दी है खिलाड़ी ने. बल्लेबाज किरण का ये कैच छोड़ा है, मेरे ख्याल से मनीष थे वहां पर, एक बेस्ट फील्डर है, अच्छे फिला खिलाड़ी है, और एक कैच उन्होंने छोड़ा था स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटने की टूर्नामेंट में मेरे ख्याल से पवन केने का, और उसके बाद पवन केने ने 47 रन ठोके. तो चलिए आज भी ये कैच छूटा है इनका और ये मौका मिला है, और क्या ये मौके के साथ इस पारी को क्या बना पाएंगे. श्री कृष्ण भगवान कहते हैं कभी किसी चेहरे को मत देखो बल्कि उसके मन को देखो, क्योंकि अगर सफेद रंग में वफा होती ना तो नमक जख्मों की दवा होती. गेंदबाज तैयार, ये छोटी गेंद थी बिल्कुल ऑन साइड में, बड़ा शॉट खेलने का इरादा, बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं है. उनके साथी पार्टनर जो थे ना मेरे ख्याल से कप्तान किरण, वो थोड़े से नाराज है कि ये बड़ा शॉट आना चाहिए था. केतन मात्रे मैदान में रन नहीं बन रहे, ये बहुत मुश्किल है क्योंकि केतन मात्रे इतने शांत रहने वाले खिलाड़ी नहीं है, और आखिरकार उन्हें शांत रखा है अभी तक त्रिशा एंड अनवी 11 जय हनुमान टेम्बुली टीम के गेंदबाजों ने. वाइल्ड कार्ड एंट्री मिली है,
त्रिशा एंड अनवी के लिए बन जय हनुमान टेम्बिवली टीम को, और बिल्कुल यहां पर उसका फायदा उठाती हुई अब तक शानदार परफॉर्मेंस इस मैच में नजर आता हुआ गेंदबाज ओवर द विकेट से फिर से एक बार तैयार होते हुए। ये अच्छा शॉट है, फील्डर तैनात है वहां पर, उठाएंगे फील्ड करेंगे, एक से ज्यादा मात्र कुछ नहीं है, एक रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर है आगे टोटल स्कोर कार्ड के ऊपर 18 रन माफ कीजिएगा। दो ओवर का खेल समाप्त हो चुका है, आखिरी छह गेंदे बची है और छह गेंदों में गेंदबाज कौन होगा, या होंगे आदित्य या कोई अन्य गेंदबाज होगा। तब तक सुनते हैं डीजे की एक संगीत। तालुक्यात भेंडकल गावात चला चला हो सामने बघावला, मंजिता ताई मिली दादा पाटील असा सरपंच चषक राहिला, मंजिता ताई मिली दादा पाटील असा सरपंच चषक राहिला, सरपंच चषक 2023 आहे। संगीत तुम्ही ऐकलात, आज प्रणित इलपतेचा वाढदिवस आहे। प्रणित तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सुख समृद्धी तुझ्या वाट्याला येवो आणि तुझ्या हातून नेहमी सदैव चांगलं कार्य घडो हीच ईश्वर चरणी प्रार्थना, आणि खऱ्यार्थानं तुला भरभरीटेचं यश लाभो, आणि कुणाल मात्रे सौरभ आणि मित्र परिवार हे सर्व या ठिकाणी आलेत आणि त्यांच्या वतीनं तुला वाढदिवसाच्या लाख लाख नाही तर मला तर वाटतंय 100 हायवा भरून तुला शुभेच्छा। तो बिल्कुल गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाज आते हुए इस आखिरी ओवर के लिए देख सकते हैं गेंदबाज मोनिश पाटिल गेंदबाजी के मार्ग पर आते हुए, छह गेंदे बची है, सामने स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है केतन, खेलने के लिए तैयार। केतन का बल्ला अभी तक शांत है, जिनके बल्ले से रन बने हैं अभी तक केतन के, मेरे ख्याल से टोटल 8 रन एक चौका उस पारी में बिल्कुल शामिल है। चलिए तीसरे ओवर की शुरुआत होगी, गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाज आप बिल्कुल देख सकते हैं। तर सरपंच साहेबांना विनंती करतो की आपण यावं, तर प्रणित इलपते यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना खऱ्या अर्थानं त्यांचा सन्मान देखील करूया, वाढदिवसाच्या आपल्याला लाख लाख शुभेच्छा असतील। बॅकफुट पर जाकर इस गेंद को ठोका है सीधा डीप लॉन्ग लेग के ऊपर से सीमा रेखा पार, इट्स अ मैक्सिमम 6 रन, ठोक दीजिए तेरे पास भी समय ठोक। मनीष पाटील दादा यो आमचा आयोजक भारी जीवा भावाचा, गर्दी प्रेक्षकांची ती झाली त्या क्रिकेटच्या रण मैदानी, गर्दी प्रेक्षकांची ती झाली त्या क्रिकेटच्या रण मैदानी, मंजिता ताई मिली दादा पाटील असा सरपंच चषक राहिला। क्या बात है, प्रणित इलपते यांना खऱ्या अर्थानं वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना त्यांचा हा संपूर्ण मित्र परिवार तुम्ही पाहताय। तो बिल्कुल यहाँ पर बात करेंगे इसी 6 रनों की मदद से, फिलहाल टीम का बढ़ता हुआ स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 24 रनों के ऊपर। अब लग रहा है कि केतन मात्रे इस मैदान में के ऊपर धुआंधार बल्लेबाजी का परफॉर्मेंस दिखाते हुए, समय जिसका जिसका साथ देता है ना वो बड़ों बड़ों को मात देता है, क्योंकि अमीर के घर पर बैठा हुआ कौवा सबको मोर लगता है और गरीब का भूखा बच्चा सबको चोर लगता है। इंसान की अच्छाई पर सब खामोश रहते हैं, चर्चा अगर उसकी बुराई की हो ना तो गूंगा भी बोलने पड़ता है। अब यहाँ पर देखेंगे, अब केतन मात्रे का बल्ला शांत नहीं रहेगा, 5 गेंदे बची है और इन 5 गेंदों में कितने रन बना पाते अपने टीम के लिए गेंदबाज मोनिश पाटिल फिर से एक बार तैयार हो गए हुए गेंदबाजी के लिए। प्रेशर प्रेशर है, थोड़ा सा प्रेशर है, थोड़ी सी रुकावटें आ रही थी गेंदबाजी करने के लिए, फिर से एक बार बैक ऑफ द गेंदबाजी के मार्ग पर फिर से एक बार आते हुए, क्योंकि होता है कभी कभी आपको जब तकलीफें आती है रनिंग में तो निश्चित तौर पर आप बैकअप लेते हैं। फुल टॉस है, मिस टाइमिंग है या बाहर जाएगी, ये मिस टाइमिंग को क्लियर किया है, नहीं माफ कीजिएगा, बल्लेबाज होंगे आउट, जश्न का माहौल और बल्लेबाज लौटेंगे मैदान से बाहर, केतन हैज डिपार्ट।
डीजे में काफी मूड में आ चुका है शायद, ये रागो पिंजरा में आला, यानी कि डेजी शाह और अंकुश चौधरी का ये दगड़ी साल 2 का ये गाना था, जहां पर आपने सुना कि रागो पिंजरात आला। सत्या तो पिंजरा मध्ये कैद होता आणि तो आता बाहेर पडतोय। ठोकला षटकार आणि 6 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर। 30 रन इस ओवर की गेंदे बची है, 2 गेंदों के ऊपर कोई बड़े हिट यहां पर आ पाएंगे। बैकफुट पर जाकर पंच किया वाइड स्पीड विकेट की तरफ, फील्डिंग अच्छी हुई है अंतिम क्षणों में, गुड फील्डिंग, लेकिन रन तब तक मिलेंगे वहां पर। 2 तीसरे की कोशिश, कलेक्टिंग खराब है गेंदबाज की, क्योंकि इतनी अच्छी जी जान से ये फील्डिंग की व्यूहरचना की थी और उसके ऊपर भी ये बिल्कुल पानी फेर दिया। रन बटोरे 3 और 3 रनों के मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 33 रन। आखिरी गेंद देखिए, आज एक नया अनुभव आया, अपने ही मोबाइल से अपने ही नंबर लगाकर देखा तो आवाज आई, नंबर यू हैव कॉल इज बिजी। फिर ध्यान आया किसी ने क्या खूब कहा है कि औरों से मिलने में दुनिया मस्त है, लेकिन खुद के मिलने की सभी लाइनें व्यस्त है। कोई नहीं देगा तेरा साथ यहाँ, हर कोई यहाँ खुद ही में मशगूल है। जिंदगी का एक उसूल है मेरे दोस्त, तुझे गिरना भी यहाँ है और तुझे संभलना भी यहाँ है। दर्द यहाँ मिली है तो दवा भी तुझे यहीं पर मिलेगी। इस बार स्क्वायर लेग अंपायर की तरफ खेला जरूर था, 1 रन कंप्लीट दूसरे की कोशिश करते हुए, रोकेंगे फील्ड करेंगे दूसरा जोखिम भरा रन, 2 रन कंप्लीट तीसरे के लिए प्रयास कर रहे थे। और इसी के साथ देखते देखते ओवर नंबर समाप्त हो चुका है टोटल 3रा, और 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या बनी है 35, 35 रन जीतने के लिए 12.00 के औसत से 36 रनों की आवश्यकता। सेकेंड इनिंग्स में त्रिशा एंड अन्विक 11, जय हनुमान टेम्बिवली टीम को, डीजे। थँक्यू। बघा, मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ जासई अर्थातच संघनायक भूषण, भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा अध्यक्ष देखील आहेत, आणि त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या 13 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी तुम्हाला मेघनाथ शेठ प्रतिष्ठान चषक पाहायला मिळेल। दुसऱ्या दिवसाचा दुसऱ्या रात्रीचा विचार केलात तर न्यू यंगस्टर वाल संघ क्वालिफाय झालाय सुपर 4 मध्ये, आणि तुषार स्पोर्ट्स मुलेखंड, मला तर वाटतं ए पोलमधून जो संघ जाईल ना तो खेळेल विठ्ठल रखुमाई मेघनाथ शेठ प्रतिष्ठान जासई या संघासमवेत। आणि फर्स्ट सेमीफायनलसाठी आम्ही आमंत्रित करूया न्यू यंगस्टर वाहल तुषार स्पोर्ट्स मुलेगण। तत्पूर्वी एक मॅच अजून बॅलन्स असेल या लॉट्समधली, परंतु जर यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही जर पाहत असाल तर फर्स्ट सेमीफायनल न्यू यंगस्टर वाहल आणि तुषार स्पोर्ट्स मुलेगण या दोन संघांमध्ये खेळवली जाईल। तर वेळेच्यानुसार तुम्ही या ठिकाणी उपस्थिती दाखवा आणि मॅचचा नक्कीच आपण प्रेक्षकांना तुमचा एक चांगला खेळ दाखवा, तोपर्यंत जाऊया। 36 धाव्यांचा पाठलाग होईल की धावा थांबवल्या जातील याचं धावतं वर्णन सेकंड इनिंग्समध्ये जोडले जातील आमच्या उरण परिसरातील एक दमदार समालोचक संयम गरत। तोपर्यंत वेळ आहे, ऐकूया सरपंच चषक या स्पर्धेतील डीजे मास्टर यांच्याकडून एक धमाकेदार सुमधुर संगीत। स्पर्धा बहु मोलाची ओम साई भेंडकल आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा मोठ्या मानाची येती पाहुणे ते मानान शोभा ठाणकेश्वर मैदानाची येती पाहुणे ते मानान शोभा ठाणकेश्वर मैदानाची मंजिता ताई मिली दादा पाटील असा सरपंच चषक आईला मंजिता ताई मिली दादा पाटील असा सरपंच चषक आईला जेपी
भारतीय जनता पार्टी दमदार सरपंच मैडम तुम्हारा पहाय मिलता है मंजिता मिलिंद पाटिल नावान हि स्पर्धा तब्बल चौथा रजनी मध्य आज अपन प्रवेश अंतिम रात्र या स्पर्धे की वळूया आज पुन्हा एकदा मोठ्या मॅच कडे एकीकडे संघ खेळतोय वाकलण आणि त्यांना फाइट करतोय तेवढ्याच ताकदीचा आरसीसी समाफे असावी त्रिशान अन्विक इलेवन टेंबिवली टेंबिवली टीम तयार आहे त्यांच्या समोर वाकलण लेट्स प्ले गेम ऑन ओव्हर द विकेट्स न केतन मात्र तयार पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न बॅट्समन शपल्ड झाले आणि इथून पहिला बॉल डॉट आलाय इथून जिंकण्याची स्वप्न घेऊन मैदानामध्ये उतरलेत वाकळण संघ आणि त्यांच्या विरुद्ध टेंबिवली दोन्ही भिवंडीत परिसरातील संघ आहेत आणि आज उरणच्या नगरीमध्ये भेंडकळच्या ठाणकेश्वर मैदानामध्ये ही मॅच खेळतायत हा सामना जो जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल आणि ती मॅच राहील सुपर फोरमध्ये पोहोचण्याची गोलंदाज केतन तयार इथून धावा रोखायच्या आहेत फुल टॉस मिळालाय परफेक्ट बॅटवरती घेतला बॅट्समन शपळून डीप मिड विकेट आणि त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये बॉलला फेकून दिलाय हा पहिला चौकार पहिल्या बॉलवरती इथून डॉट बॉल आला आणि त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती इथून चार धावा येताना पाहायला मिळत आहे 36 चं टार्गेट आहे प्रति ओव्हर 12 सरसीनं वाटचाल करायची आहे स्ट्रायकिंगकडे प्रतीक त्याने चौका ठोकला इथून नशिबाची साथ फार चांगला फटका जरूर नव्हता विकेट किपरला जज करता आला नाहीये जीत त्या ठिकाणी होते आणि त्याला बीट करून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॅक टू बॅक दुसरा चौकार प्रत्येकाला वेड असतं काहींना असतं प्रेमाचं तर काहींना असतं क्रिकेटचं आणि आज क्रिकेटचे प्रेमे रसिक तुम्हाला पाहायला मिळत आहेत इथून खेळपट्टीवरती जरूर पडला परंतु आपला बॅलन्स बॅट मधून सोडला नाहीये प्रतीकच्या बॅट मधून आजच्या रजनीतला आणखीन एक उत्तुंग गगनभेदी षटकार चौदा या धावसंख्येवरती प्रत्येक ओव्हरमध्ये 12 बनवायचे आहेत तू प्रत्येक चांगली बॅटिंग करतो इथून इनफील्डला भेदून आणखीन एक नेत्रदीपक फटका दोन खेळाडूंच्या मधोमध बॉल निघून चाललाय अडवण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु बॉल जिंकला घेत जातोय आणि तू बॅट्समनच्या बॅट मधून आलाय चौकार वक्त एक दिन खुद कहेगा चल प्रतीक अब तेरी बारी है इथून फार कमालीची बॅटिंग पहिल्याच ओव्हरमध्ये प्रतीकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे पुन्हा एकदा शपल होऊन जागा बनवले फिल्डर आहेत तैनात मिड विकेटला परंतु त्याला चकवा देऊन बॉल जाईल सीमारेषा पलीकडं प्रतीक ऑन अ फायर अनस्टॉपेबल फटकेबाजी आणखीन एक दमदार चौकार पहिल्याच ओव्हरमध्ये केतन ठरलाय महागडा तब्बल 22 धावा म्हणून सातत्यानं आम्ही म्हणत असतो की आयुष्यात स्वतःला कधी कमी लेखू नका कारण मनात जर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही कुठलंही टार्गेट कुठल्याही क्षेत्रामध्ये गेल्यानंतर त्या टार्गेटला तुम्ही अचीव करू शकता कारण आयुष्य तर एक बलाढ्य हत्तीसुद्धा जगतो आणि एक
छोटीशी मुंगी सुद्धा आयुष्य जगत असते, परंतु आयुष्याची सर तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही प्रत्येक संकटाला ध्येयानं आणि मोठ्या जिद्दीनं सामोरे जाल. ध्येय आणि जिद्द पाहायला मिळाली बॅट्समन प्रतीक कडून आणि त्यानं ठोकल्यात 22 धावा. आता जीत आलाय आणि जीतचं स्वागत केलंय या षटकाऱ्यानं आणि आता बॅट्समन आहे परेश आणि त्यानं बॉलला फेकून दिले सीमापार. हा दर्जेदार षटकार. या 6 धावेनं टीमची टोटल फार वेगानं पुढे चालले. तब्बल धावसंख्या पाहायला गेला तर स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहताय 28 धावा. फार महागडी गोलंदाजी. इथून जीतचा हा बॉल पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह, लॉंग ऑफचा फिल्डर वेगानं आलाय, एक धाव कम्प्लीट केले, परंतु कमालीचं रनिंग बिटवीन विकेट्स. जिथे एक मिळाली होती तिथे दुहेरीला कन्वर्ट केले. आता तिसरी धाव, भाग मिल्खा भाग, आणि इथून तिसरी धाव मिळाली जाईल का हा सुद्धा प्रश्न इथून उमटला गेलाय. पंच कळवतील इथून धावा किती मिळाल्या त्या बॉलवरती. 2 धावा मिळतात. या 2 धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाते. संघ जाऊन पोहोचलाय 30 या धावसंख्येवरती. जिथे 36 धावेचं आव्हान असताना पहिल्या फक्त 8 बॉलवरती 30 बनवल्यात. सुंदर बॅटिंग आणि तेवढी चांगली फाईट. जेव्हा एकमेकांच्या विरोधात दोन मोठे संघ आणि मोठे ताकदीचे खेळाडू उभे राहतात ना, तेव्हा ती मॅच पाहायला आणखीन मज्जा येते आणि एक रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळाला. चला वेदा 11 RCC पेट टीमचे कॅप्टन जॉईंट व्हा. इथून फटका, शॉर्ट सिलेक्शन चुकीचं ठरलं. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल दिला गेलाय आणि पहिली विकेट्स टीम गमावत आहे. टेंबिवली संघ पर्यंत. इथून ठाऊक आहे त्या टेंबिवली टीमला सामना आपल्या बाजूने येतोय. इथून घाई करायची नाही. सिंगल मिळते पुन्हा एकदा. या सिंगलनं धावफळक पुढे जात आहे. संघाची धावसंख्या 31 धावा. अवघ्या 5 धावेची गरज आहे. या ओव्हरमधील बॉल शिल्लक आहेत अद्यापही 2, म्हणजे 8 चेंडू आणि 5 धावा, म्हणजे बॉलपेक्षा रन्स अद्यापही 3 कमी आहेत. इथून पूर्णपणे चांगली बॅटिंग. पहिल्या ओव्हरमध्ये केतनला अक्षरशः धारेवर धरलं आणि पहिल्या ओव्हरमध्ये 22 धावा ठोकल्या. आणि जीत सुद्धा थोडीशी मागडी गोलंदाजी करतायत. इथून हलक्या त्यानं पंच केलाय. जीतला धावावं लागते बॉलवरती. वेगानं पहिली धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथून ही दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जात आहे. चांगलं ताळमेळ आणि चांगलं रनिंग बिटवीन विकेट्स या दोन्ही खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाईल आणि हा सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 7 चेंडू मागे. आता उरल्या 3 धावा. अद्याप ही या ओव्हरमधील शेवटचा बॉल शिल्लक आहे. 7 चेंडू आणि 3 धावा हे समीकरण. जीतला आपण बॉलिंग करताना पाहतोय. आज अनेक सारे स्टारकास्ट प्लेयर उरण, पनवेल, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी जिल्ह्यातून आपल्याला येताना पाहायला मिळाले आणि केतनचा जफलातून खेळ राहिला, परंतु मगाशी थोडीशी बॉलिंग खराब झाली. तो जीत आता आपल्याला पाहायला मिळतोय आणि यांचा खेळ पाहण्यासाठी अनेक दूरवरून प्रेक्षक येत असतात. आणि इथून बॅकफुटला जाऊन पंच केलाय. फटका चांगला आहे. जागा बनवली फाईन लेग रिझन मध्ये खेळण्यासाठी. एक धाव कम्प्लीट केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि स्कोर इज लेवल. जितक्या धावा बनवल्या होत्या वाकलन टीमनं 35, तितक्या धावा 2 ओव्हरमध्ये कम्प्लीट केल्यात आणि आता समीकरण. शेवटचे 6 चेंडू आणि अवघ्या 1 धावेची गरज आहे. इथून मैदानाच्या आतमध्ये टेंबिवली संघ सांगतोय, सम पीपल रीड हिस्ट्री, सम पीपल टीच इट, बट वी आर गोइंग टू क्रिएट हिस्ट्री. काही संघ इतिहास वाचतात, काही संघ इतिहास शिकतात, परंतु आज आम्ही इतिहासामध्ये आमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी या स्पर्धेमध्ये उतरलोय आणि आता ही दुसरी मॅच जिंकण्याच्या अक्षरशः ते फार जवळ आलेत. चला 6 चेंडूमध्ये 1 धावेची गरज आहे. आम्ही कॅप्टन्सला विनंती करू. पुढील सामना वेदा 11 RCC पेठ या टीमचे कॅप्टन जॉईंट झालेत आमच्या समवेत. या मॅच नंतर आपण टॉस करू आणि ती आज कुठला संघ सुपर 4 मध्ये पोहोचेल ती मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या दिवशी स्वर्गीय मेघनाथ शेठ मात्रे प्रतिष्ठान विठ्ठल जासई टीमनं गाजवला रात्रीचा सामना आणि इथून 6 बॉलमध्ये 1ची गरज असताना कॅच इथे निसडला जातोय. आता समीकरण. शेवटचे 5 बॉल आणि 1 धाव.
अद्याफी प्रतीक्षा करावी लागते पुढची मॅच मध्ये प्रवेश करण्यासाठी. पाच बॉल मध्ये एक धावेची गरज आहे. चांगला संघर्ष आज पाहायला मिळाला टेंबिवली संघाकडून. काही झालं तरी प्रत्येक मॅच मध्ये प्रत्येक बॉल वरती फक्त संघर्ष करायचा हेच आज पाहायला मिळालं टेंबिवली संघाकडून. आणि त्रिशा अँड अन्विक इलेव्हन या नावाने आज संघ खेळतोय. पाच चेंडूमध्ये एकची गरज असताना लाऊडली अपील करतायत, परंतु इथून जोरदार अपील आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक खेळाडू आता जोरदार अपील करताना पाहायला मिळालंय. आणि इथून ही धाव कम्प्लीट बॅटच्या साईन आणि अशा रीतीनं टेंबिवली संघानं सामना जिंकलाय. पुढच्या फेरीमध्ये ते दाखल झालेत आणि इथून त्यांना आपण हार्दिक अभिनंदन, खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. हार्ड लक अँड बॅड लक आज मिहान इलेव्हन वाकलन टीम या स्पर्धेमध्ये. आज तुमचा आव्हान मात्र इतर संपलं गेलंय. चांगली कमालीची फाईट पहिल्या मॅचमध्ये आपण सुद्धा दाखवली, परंतु काही हरकत नाही. एका विजयाने कोणी सिकंदर होत नसतो आणि एका पराभवाने कोणी फकीर सुद्धा होत नसतो. इथून मॅन ऑफ द मॅच आपण देऊ. जो खेळलाय 8 बॉल आणि ज्याच्या बॅटमधून आल्या तब्बल 26 धावा असा प्रतीक ठरतो या मॅचचा हिरो. आणि एक बॉलिंग एक ओव्हरचा स्पेल त्यानं फेकला आणि एक विकेट सुद्धा त्याच्या ओव्हर्स मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 8 बॉलमध्ये 26 धावा टोकणारा प्रतीक ठरलाय मॅन ऑफ द मॅच. आय रिक्वेस्ट प्रतीक कम ऑन इन द स्टेज अँड कनेक्ट युअर ट्रॉफी. असा चांगला परफॉर्मन्स प्रतीकचा आपण पाहतोय. इथून कॅप्टन्सला सुद्धा आम्ही विनंती करू. टेंबिवली टीमचे वेदा इलेव्हन आरसीसी पेट टीमचे कर्णधार इथे जॉईंट आहेत आणि त्यांच्या विरोधात आता फाईट करेल त्रिशा अँड अन्विक इलेव्हन टेंबिवली टीम. चला प्रतीक आपण मॅन ऑफ द मॅच. प्रतीकनं ही मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केली सोम या खेळाडूला. चला या सोम आज मात्र मोठ्या मनानं प्रतीकनं ही मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केले. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा प्रतीकच मॅन ऑफ द मॅच होता, तेव्हा सुद्धा ती मॅन ऑफ द मॅच त्यांना आय थिंक डेडिकेट केली होती. आणि दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा सोमला त्यांना मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केली आहे.